नमस्कार, सुगरणमध्ये मी अश्विनी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी बनवणार आहे भातापासून गोड गाऱ्या. या गाऱ्या तुम्ही प्रवासामध्येही घेऊन जाऊ शकता. या 2 ते 3 दिवस अगदी व्यवस्थित राहतात. चला तर मग बनवूयात भातापासून गोड गाऱ्या. भाताच्या गोड गाऱ्या बनवण्यासाठी हा इंद्रायणी तांदूळ आहे. त्याच्या मी 10 शिट्ट्या घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता खूप गाळ झालाय भात. आणि जर व्यवस्थित शिजला नाही तर तुम्ही हे मिक्सरला फिरूनही घेऊ शकता. 1 वाटी तांदळाचा हा भात आहे. ही बडीशेप आहे जी भाजून मी बारीक करून घेतलेली आहे. 1 वाटी तांदळासाठी हे 2 वाट्या गुळ आहे जो बारीक करून घेतलेला आहे मी. आणि यामध्ये जेवढं बसेल एवढं पीठ टाकायचं आहे. व भाजण्यासाठी तेल. हा भात थोडासा गरम आहे तोपर्यंतच मी यामध्ये गुळ मिक्स करून घेणार आहे. गुळ ही मी खिसून घेतलेला आहे. आणि हे आहे बडीशेप जी मी बारीक करून घेतली. मीठ मी भातामध्ये शिजतानाच टाकलं होतं त्यामुळे मी आता मीठ टाकणार नाहीये. आणि ही कणकीचं पीठ आहे. हे थोडं थोडं टाकायचंय बसेल असं, एकदाच टाकायचं नाहीये. व्यवस्थित मळून घेणार आहे मी हे. आपण ज्याप्रमाणे कणकीचा गोळा करतो त्याप्रमाणे गरम आहे तोपर्यंतच हे साहित्य एकत्र करून घ्यायचंय. कणिक थोडीच टाकायची आहे जेवढी बसतीये तेवढीच. आता हे सर्व मी मळून घेणार आहे व्यवस्थित. आता या पिठाचा कणकेप्रमाणे मी गोळा बनवलेला आहे असा छोटासा. चपातीला ज्याप्रमाणे आपण घेतो त्या पद्धतीने असा उंडा बनवायचा आहे गोल. हे मी धपाट्यात च्या रेसिपीमध्ये जे कपडा वापरलाय अशा पद्धतीने तुम्ही चौकोनी कपडा कॉटनचा कट करून घेऊ शकता. तो ओला करायचाय आणि थोडस पाणी टाकून त्यावरती पातळ अशा गाऱ्या थापून घ्यायचे आहेत. जेवढं शक्य आहे तेवढं पातळ करायचंय हे, म्हणजे ते अशा खरपूस भाजल्या जातात. अशा बाजूनी सर्व बाजूनी गोल आकार आणायचाय आणि गोल बनवायचे पातळ. जेवढं शक्य आहे तेवढं पातळ बनवायचे. चुलीवरती मी तवा गरम करायला ठेवलेला होता. आता मी यावर तेल सोडणार आहे आणि ही गाडी अशा पद्धतीने सोडायची. तळावरती सर्व बाजूने तेल सोडायचे. व्यवस्थित असं भाजली गेलेली दिसली पलटी करणार आहे याची. चुलीवर स्वयंपाक केला तर तो चवदारही होतो. अशा पद्धतीनं माझी घारी तुम्ही बघू शकता लालसर अशी भाजली आहे खरपूस. तर आता मी सर्व गाऱ्या बनवून घेणार आहे. आता माझ्या मौलुसलुशीत अशा गाऱ्या तयार आहेत. या गाऱ्या तुम्ही लहान मुलांसाठी व घरातील आपल्या आजी आजोबांसाठी नक्की बनवून पहा. व माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. व माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा. परत भेटूयात एका नव्या रेसिपी सोबत.